दिली आहे आपल्या हातावर की खरंच विद्यार्थ्यामध्ये कोणती पॉवर आहे की न्याय मिळू शकते, पण आपल्याला सर्वांना एक व्हायचं आहे आणि एकजुटीने या आंदोलनामध्ये आपल्याला न्याय मिळवायचा आहे. खरंच तुम्ही तयार आहेत? तयार असाल तर खालील नंबरवर, खालील टेलिग्राम चॅनलवर सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. आणि जय हिंद मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांचे मला कॉल आणि मेसेज येतात की सर कधी आहे मेसेज. आज तर मला सकाळी एका विद्यार्थीने मला कॉल केला, सर मला 122 मार्क आहेत एका जिल्ह्याला, आणि 122 मार्क असून पण मला तिथे एक नंबरला मी वेटिंगला आहे, पण माझ्यापेक्षा समोरची विद्यार्थीनं 4 जागी फॉर्म भरलेला आहे तरी ती लागलेली आहे. बघा, एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, माझा एकच तुम्हाला एक सांगायचं, एक म्हटलं तर जर आपल्याला लवकरात लवकर जर आंदोलन नाही केलं तर आपल्याला न्याय मिळणार नाही. मग त्यासाठी आपल्याला एक मेन मुद्दा असा करायचा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या आंदोलनामध्ये कसे सामील होतील हा मार्ग सुचवा. मेन मुद्दा, मेन मुलं काय करतात की सर कधी आहे आंदोलन, कधी आहे आंदोलन, हे काही गोष्ट मित्रांनो एक सांगतो, गोट्या खेळायच्या नाही आपल्याला तिथे. आपल्याला जो न्याय आहे तो न्याय आपल्याला सरकारला मागायचा आहे. आपल्याला मेन मुद्दा तुम्हाला पहिल्यापासून तेच सांगतोय की तुम्ही या मोर्चामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा, जागृत करा की आपल्याला ही लढाई आपल्या न्यायासाठी लढायची आहे. मग त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक व्हावं लागेल. मग एक व्हायचं कोणाला? एक सर्वांनाच व्हायचं आहे. जर आपण एक झालो तर आपल्याला या मेरिट लिस्टच्या अगोदर आपल्याला ह्यो न्याय मिळेल, आणि मुंबई पूर्णपणे, मुंबईमध्ये आपल्याला पूर्णपणे या मुलांसाठी तरी हा चान्स मिळून जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व कामं आपचे तेच चालू आहे, दररोज तुमच्याच कामामध्ये आहे. फक्त मेन मुद्दा असा आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत तुम्ही मेसेज आहे किंवा फीडबॅक आहेत हे शेअर करत नाही, त्यांना एक जागृत करत नाही आहे की मुलांना निगेटिव्ह हा विचार काय होतो, आता काय होणार आहे, मेरिट लिस्ट लागणार आहे, असा विचार न करता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर न्याय जर मिळवायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना व्हावं लागेल. जर एक व्यक्ती जर निगेटिव्ह होत असेल तर तो व्यक्ती 10 जणांना निगेटिव्ह करू शकतोय. मग या माध्यमातून हा विचार नाही करायचा आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, खूप काही लोक बोलत असतील की सर तुम्हाला सहभाग आहे, सरांचा सहभाग आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खूप लोकांचा सपोर्ट आहे आणि खरं आपण न्यायच मागतोय. आपण काही विनाकारण आपण कोणाला काही वेगळं मागत नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक व्हावं लागेल. आणि एक व्हायचं जर असेल आणि खरंच न्याय मिळवायचा असेल तर सर्वांनाच या आंदोलनामध्ये सामील व्हायचं आहे. मेन एक मुद्दा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना या आंदोलनामध्ये खरंच सामील व्हायचं असेल आणि खरंच त्यांना त्यांच्यावर झालेला अन्याय, अन्यायावर विरुद्ध लढायचं जर असेल आणि खरं त्यांना न्याय जर पाहिजे असेल, त्याच विद्यार्थ्यांनी मला खालील नंबरवर मेसेज करायचा आणि खालील डिस्क्रिप्शनमध्ये आपली जी लिंक दिली टेलिग्राम चॅनलची, त्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं आहे टेलिग्रामला. कसं विद्यार्थी मित्रांनो, की खूप विद्यार्थ्यांना माझं एकच सांगतो सारखं की विद्यार्थी तुम्ही कमीत कमी त्या ग्रुपमधले विद्यार्थी आहे, जे कमीत कमी 100 ते 150 विद्यार्थी फक्त इच्छुक आहेत. मला सांगा, या 3 दिवसापासून मला 450 लोकांचा कॉल आला आणि 450 लोक मला फक्त इच्छुक आहेत. मग बाकीचे लोक आहेत, 18 लाख फॉर्म विद्यार्थ्यांनी भरला, 18 लाख फॉर्म विद्यार्थ्यांनी भरला, मग 3500 विद्यार्थ्यांनी फक्त सिंगल फॉर्म भरलेला आहे का? नाही. तर मग म्हणून मी सांगतो तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर सर्वांना एक व्हायला, एकला सर्वांनाच एक व्हावं लागेल. आणि या सरकारला आपली गर्दी आणि या विद्यार्थ्यांची पॉवर ही पूर्णपणे त्यांना दाखवावं लागेल, तेव्हा आपल्याला न्याय मिळेल. मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सांगतोय मी, त्या दिवशीपासून तुम्हाला एकच सांगतोय की तुमच्या गावातल्या विद्यार्थी आहेत, तुमचे मित्र सर्कल आहे, त्या लोकांना सगळ्यांना सांगा की आपल्याला या आंदोलनामध्ये सहभाग व्हायचा आहे. जो सरकारने GR दिला त्या GR प्रमाणे आम्ही आमचे फॉर्म भरलेले आहेत. अनेक विद्यार्थी मित्रांनो, आम्ही डबल फॉर्म विषयी हा विचार नाही, आमचा हा सिंगल फॉर्म म्हणून आम्ही आमच्या सरकारशी भांडतोय. मी एकच सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मला खूप कॉल येतात विद्यार्थी मित्रांचे, सर तुम्ही असं का करताय? मी एक मुद्दा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी हे काम करतोय सर्व, आणि मी करतोय म्हणून माझं मी कधीच नाव तुमच्या समोर सांगत नाही की मीच करतोय म्हणून. जो खूप कमिटी असे आहेत की आपल्याला त्या सहकार्य करायला, त्यासाठी आपल्याला सर्वांना जागी व्हायचं आहे आणि सर्वांनाच आपल्याला या आंदोलनामध्ये सामील करायचं आहे.
हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना खरंच या आंदोलनामध्ये न्याय मिळवायचा जर असेल त्या विद्यार्थ्यांनी खालील नंबरवर माझ्या मेसेज करायचा आहे आणि टेलिग्रामची चॅनलची मी एक लिंक दिलेली आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे. तुम्हाला लगेच काही दिवसांमध्ये आपले जे सर आहेत ते सर पूर्णपणे तुम्हाला आंदोलनाची तारीखही कळवणार आहेत आणि एकदा कळाल्याच्यानंतर आपल्या आंदोलन सुरू करायचं आहे. पण आंदोलन करता वेळेस आपल्याला हा एक शांततेच्या मार्गावर चालायचं आहे. कुठं पानगडी कुठं तंटे नको आहे, कारण की आपल्याला जर शांततेच्या मार्गाने आपण ही चळवळ जर केली तर 100% आपल्याला न्याय मिळू शकतो. पण एवढंही सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थी हे आपल्या आंदोलनामध्ये सामील झाले पाहिजेत. याच अनुषंगाने मी तुमच्यासमोर आज हा व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलतो, कारण मी काल नाही बोललो, कारण की माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी कोणालाच वेळ देता येत नाही आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचायचं जर असेल आणि त्यांना खरंच जागृत करायचं असेल तर सर्वांना एक व्हायला लागेल. आणि एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आता काय होईल काय नाही होणार असा विचार न करता समोरची भरती हो किंवा काही हो या विद्यार्थ्यांनी म्हणजे समोरच्या विचाराचा तरी विचार करा, कारण की जर आजचा विचार करत असाल तर फायदा नाही. समोरचा विचार जर केला तर आपला सर्वांचाच फायदा होईल. मग यासाठी विद्यार्थी मित्रांनो, या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना माझं एकच सांगू इच्छितो की या आंदोलनामध्ये सगळ्यांना सामील व्हायचं आहे. आणि खरंच आंदोलनामध्ये तुम्हाला जर सामील व्हायचं असेल तर मला खरंच इच्छुक विद्यार्थी आहे त्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज करायचा आहे आणि ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे. मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपले जे वकील साहेब आहेत ते सिद्धार्थ इंगळे साहेब हे पण सर्वात जास्त आपल्याला सपोर्ट करतात. पण एक सांगतो, मला सगळ्यात जास्त कामं त्यांच्या मागं याच गोष्टी आपल्या मोर्चाचंच कामं चालू आहे. त्यामुळे त्यासाठी आम्ही तिघं पण रवी गणेश रंगदिवे आपल्याला खूप कमिटी आपल्याला साथ देत आहेत. फक्त एवढं सांगतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला एकच कार्य करायचं आहे, जास्तीत जास्त मुलांना या आंदोलनामध्ये सामील करायचं असेल तर आपल्याला या आंदोलनामध्ये सर्वांना सामील व्हावं लागेल. आणि सर्वांना न्याय जर पाहिजे असेल, खरंच आपल्याला या भरतीमध्ये हे जे जी आर आहे त्या जी आरनुसार जर खरंच आपल्याला सरकारशी लढायचं जर असेल तर हे मला गॅरंटी देतो मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला न्याय 100% मिळू शकतो. मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी एक व्हा, एक होसाल तर आपल्यालाच पूर्ण न्याय मिळेल. आणि हजारो विद्यार्थ्यांनी हे आंदोलन आपल्याला करायचं आहे, हजारो विद्यार्थी हे आपल्याला रस्त्यावर घ्यायचे आहे आणि या सरकारला सांगायचं आहे की खरंच आम्ही लढू शकतो आहे आणि आमचा न्याय आम्हाला खरंच पाहिजे आहे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो,